नमस्कार, मैं हूं आकांक्षा सिंह, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। इथले जे उमेदवार आहेत रमेश सिंग ठाकूर यांना भरपूर समर्थन देण्याचं कारण असं आहे की इथल्या स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार आणि इथले खासदार माननीय गोपाल शेट्टी साहेब यांनी या कोळीवाड्यात किंवा या गावात या परिसरात जो विकास केलेला आहे, ज्या नागरिकांच्या सुविधा पुरवण्यामध्ये सातत्याने प्रयत्नशील असतात, सगळे सुटले असं नाही आहे। काही पाण्याचा प्रश्न आहे, तो जटिल झालेला आहे, परंतु ते सातत्याने नागरिकांमध्ये समाविष्ट असतात, नागरिकांपर्यंत पोहोचतात, घरात जातात, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतात। दुसरी गोष्ट म्हणजे की बीजेपी सरकारने ज्या मच्छीमारांच्या समस्या होत्या, जे कायदे बनवायला पाहिजे होते, जसं की पर्सनेट मासेमारीवर बंदी घातली पाहिजे, पारंपरिक मच्छीमारांना त्यापासून धोका आहे, तो कायदा 6 जानेवारी 2016 केला, LED फिशिंग बंदचा कायदा 2018 केला, त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये जे वेगळं मंत्रालय, जे गेले 60 वर्षाची आमची मागणी होती फिशरमॅनची, ते वेगळं मंत्रालयसुद्धा नरेंद्र मोदीजींनी केलं, आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचा या सर्व कारणास्तव रमेश सिंग ठाकूर साहेबांना मोठा इथे समर्थन असेल। इथे पडणाऱ्या मतांमधून साधारणतः 90% मते ही शिवसेना भाजपा महायुतीला जातील। त्याचबरोबर इथले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे आमदार होते विद्वान, त्यांनी या ठिकाणी लोकांची, जनतेची, नागरिकांची कोळीवाड्यातली फक्त घरं पाडण्याचं काम केलं, त्याव्यतिरिक्त काही विकास केलेला नाही, आणि म्हणून त्यांना एकदम तोडीस तोडीस उत्तर, यावेळी तुमच्या कर्माचं फल तुम्हाला ही जनता देईल हे दाखवून द्यायचं। आभारी हूँ हमें अपने परिवार में शामिल किया, उसके लिए मैं सुखा जी को यहाँ की जनता के मारे जो कि मैं मुझे उन्होंने अपने घर में शामिल कर लिया, मुझे उसके लिए बहुत। देखिए, इस बार मलाड विधानसभा हम 20,000 से ज़्यादा मतों से जीतने वाले हैं, और ये आप मढ़ में जो कोली लोगों का उत्साह देखते हो, इससे पता चलता है कि चुनाव हम भारी मतों से इस बार जीत रहे हैं, और निश्चित गए 5 साल में जो इस परिसर का काम नगर सेवक के रूप में और खासदार सांसद के नाते मैंने किया है, और उसमें रमेश सिंह ठाकुर जी के जीतने के बाद में काम में और गति आएगी, और कोलीवाड़ा का सब काया पलट करने का काम हम।